यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच असून शुक्रवारी आणखी दोन रुग्णांचा सा मृत्यू झाला मृतकामध्ये येथील त्रेसष्ट वर्षीय पुरुष आणि तारवाईतील पंचावन्न वर्षीय महिलेचा समावेश आहे त्यामुळे दिवसभरात सत्तेचाळीस जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर बत्तीस जण कोरोनामुक्त झाले जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण तीनशे पंच्याण्णव अहवाल प्राप्त झाले यापैकी सत्तेचाळीस जण नव्याने पॉझिटिव्ह तर तीनशे अठ्ठेचाळीस निगेटिव्ह आले आहेत सध्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यात तीनशे बारा ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत